पण तूच का ना मी ऐकतो ना, <laughs> ना? ना मला काहीच प्रॉब्लेम वा वा म्हणून आधीच मी एवढी हे झाली नका रे तिला प्रेशर देऊ तिला छान का शांतपणे तिला काम करू दे तुम्ही आपल्याला एक तर तिच्या मानेवर ओझ त्याच्यात काही ना जास्त नाही हे गे पंचवीस किलो अजून चल गा बिंदास गरजे जुरीचे घरजेजुरीचे रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरून गोपीया द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरू मल्हार वारी द्यावी भरून नाहीतर देवा देवा मैत्री याच्या गाण्याची गंमत माहिती तुला मला ना याचा ना ॲटिट्यूड आणि अग्रेसिव्हपणा खूप आवडतो की कसं असतील ना हे लोकगीत किंवा लोकसंगीत कसं असेल तू देवाला सांगतेस की मल्हारवारी मोतियाने मोतियानं द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो जा दुरून की गणजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा ओळखला दोरून मोतियानं द्यावी भरून नाहीतर देवा आम्ही जातो दुरून किती आ, किती की तुझ्यावर आमचा विश्वास आहे तू पण आमच्यावर विश्वास ठेव हा ऍटिट्यूड आवडतो हक्क 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 देवावर खूपच खूपच मोठा हक्क सर मी तुमचं स्वागत करते बोलभिडू च्या अख्या टीम तर्फे अरे थँक यू व्हेरी मच मी मी खरं सांगू का मी फार युट्यूबवर नाहीये मला जेव्हा तुमच्याकडून फोन आला तेव्हा पहिल्यांदा मी बघितलं वाईट सवय असते माणसांची सबस्क्रायबर्स किती आहेत म्हणजे ते बघून तुम्ही का नाही तो मुद्दा नाही आहे माझं म्हणणं काय माहिती ना की आपण जिथे प्रेझेंट होतोय किंवा आपण कुठेतरी जातोय गप्पा मारायला ते किती ऑथेंटिक आहेत हे महत्त्वाचं आहे सबस्क्रायबरपेक्षा त्या त्यांच्यावर विश्वास ठेवणारी किती मंडळी आहेत आणि बोल भिडूवर इतका विश्वास ठेवणारी मंडळी मला पहिल्याच फटक्यामध्ये दिसल्यानंतर मी तुला कुठलीही गोष्ट विचारली नाही मी तुला पहिल्यांदाच सांगितलं की ओके आय विल बी दॅर पुण्याचं शेड्यूल जेव्हा लागेल त्या दिवशी माझं काम संपल्यानंतर मी जास्तीत जास्त वेळ तुम्हाला देईन म्हणजे तुम्ही आधी सर्च करून बघितलं तू सांगितल्यानंतर बघितलं okay. कारण तोपर्यंत मी खरं जाऊ मोबाईल फोन फक्त जे काही मेसेजेस असतात त्याच्यासाठी आणि हॅलो हा मी पोचतोय एवढ्याचसाठी वापरतो मी असा खूप ऍडिक्ट नाहीये okay. म्हणजे सतत मी मोबाईलमध्ये आहे सतत काहीतरी पोस्ट करतोय सतत काहीतरी बघतोय असं असा माझा स्वभाव नाही बरोबर पण तरी सुद्धा तुमचं मधुमास हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे त्याबद्दल मग तुम्ही काय सांगा नाही मला मला नेहमी असं वाटतं की ते माझ्या मुलीचं भाग्य असेल कारण ती ही या फिल्मच्या निमित्ताने महाराष्ट्र शाहीरच्या निमित्ताने ती डेब्यू करते आणि तिला पहिल्याच फटक्यामध्ये या पद्धतीचं लोकप्रिय गाणं मिळणं अजय अतुल तिच्यासाठी ती अजय काका आणि अतुल काका आणि गुरु काका असे तिघजणं काका 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 मिळून जे काही इतकं अप्रतिम गाणं दिलंय मी त्याच्या कोरिओग्राफरला पण मी खूप धन्यवाद देईन कृतीला त्या त्या सगळ्यांचं यश आहे आणि मेन म्हणजे सिन्सिअरिटी सणाची पण आहे बरोबर या सगळ्या गोष्टीमध्ये तिने केलं आणि प्रचंड आवडतं मी खरं सांगू का मला या सगळ्या रील्स होत आहेत वगैरे याच्याबद्दल कौतुक वाटतं पण मला जास्त कौतुक काय वाट वाटतं माहिती ना ते गाणं ना अगदी दोन वर्षाच्या मुलाचं पण मी बघितलंय आणि ऐंशी वर्षाच्या म्हणजे ना याला काही तफावत इतकी आहे ना की काही करू शकतं ते आहे <laughs> कारण ते प्युअर आहे ते नितळ आहे ते स्वच्छ आहे तुमच्या गाण्यांविषयी मला एक म्हणजे नेहमी असा प्रश्न पडतो की सिरियल्स नाटकं फिल्म हे सगळं आहेच पण तुमची गाणी त्यातली प्रत्येक तुमच्या मीडियम तुम्ही जे काही केलेलं आहे काम त्याच्यातली गाणी खूप लक्षात राहतात म्हणजे यंदा कर्तव्या मधला आभास हा मी अजूनही गुणगुणते किंवा मायेच्या हळव्या मल्हारवाडी म्हणजे इतकी लक्षात राहणारी वेगळं आमचं घरानच गाण्याचं गा, आहे म्हणजे मी हे सगळं जे काही मिळालंय मला ते शाहीर साबळेकडून मिळालेलं आहे मी दोन दिवसाचं होतो तेव्हा त्यांनी त्यांच्या घरी आणलं सो मी ना लहानपणापासून आजोळीच वाढलो तर असे असं असं बेड असायचं ना तर बाबा असे मला दिसायचे झोपलेले आणि मी खाली झोपायचो सतरंजी टाकून किंवा गादी टाकून त्यामुळे मी झोपताना त्यांना बघितलं आहे आणि उठताना पण त्यांनाच बघितलं आहे हा एक पहिला इम्पॅक्ट दुसरं म्युझिकचा सेन्स खूप आमच्या घरामध्ये प्रत्येकाला आहे त्यामुळे काय चांगलं आणि काय वाईट याच्याबद्दलची जी काही डिफरन्सेस आहेत त्या गोष्टी मला मला स्वतःला कळतात मला ल गंडवू नाही शकत कोणी कारण मी उत्तम नाचतो त्यामुळे तो एक भाग माझा सगळ्यात महत्त्वाचा मी गाऊ शकतो मी असं अप्रतिम बैठकीला बसलो आणि गातो आहे असं नाही होऊ शकत पण मला सुराचं ज्ञान आहे मला तालाचं ज्ञान आहे आणि मला ना भीती नाही वाटत एक्सपेरिमेंट करायची कधीच म्हणजे जर नीट बघितलं तर अगोवाई जत्रा हे दोन सिनेमे मी अजय अतुल बरोबर केले आता अजय अतुल बरोबर जेव्हा केले तेव्हा अजय अतुलचाही पहिला सिनेमा होता अगवाई आरेची त्यामुळे मी आता माझा पण पहिलाच होता त्यामुळे आम्हाला काही भीतीच नव्हती काही शिक्के नव्हते ना पण त्याच्यानंतर मी तिसरा पिक्चर केला तेव्हा निलेश मोहरीर आला तो नवीन होता सो so, मला कोणाबरोबर काम करण्यासाठी बाबा या माणसाने काय केलं आणि त्या माणसांनी काय केलं यापेक्षा तो काम काय करतो हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं त्यामुळे आभासभा आभास हा तुला आवडलं आहे गाणं इरादा पक्का नावाची फिल्म पण त्यानेच केली ज्याच्यातलं भिजूनं गेला बारा ते खूप गाजलेलं गाणं पण थ्रूआउट माझ्या पिक्चरची किंवा माझ्या नाटकांची किंवा सिरियलची म्युझिक सेन्स लोकांना आहे मला ना वैशाली सामंत नेहमी म्हणते की केदार तू जर एखादा तुझ्या गाण्यांवरचा कार्यक्रम केलास ना दॅट विल बी मोर एंटरटेनिंग कारण तुझे सिनेमे आणि तुझी गाणी आणि त्या गाण्यामागची कथा ही लोकांना ऐकायला नक्कीच आवडेल मला वाटतं की लोकधारेमुळे हे शक्य झाले का किंवा लोककलेचा किती, किती प्रभाव आहे या गोष्टीवर म्हणजे तुमच्या पुढच्या कामावर किती प्रभाव पडत गेलाय माझा माझ्यावर प्रभावच मुळात शाहीर साबळांचा <laughs> खूप आहे त्यामुळे लोकधारा हे त्यांचं अपत्य म्हणजे भले ते माझ्या मावशांनी वसवलंय वसुंधरा आणि चारुशिला यांनी पण शाहिरांनी जवळजवळ पन्नास वर्ष जी गाणी गोळा केली ती गाणीच एवढी पॉवरफुल आहेत ना जेजुरीच्या खंडेराया विंचूचा वला या विठूचा गजर हरिनामाचा यागोदांड्यावर आठशे खिडक्या नवशे दार पहिलं नमन बायला माझ्या नांद यू नेम आम्ही देवा आंबेचे गोंधळी किंवा मल्हारवारी ही गाणीच या पद्धतीची होती ना की तुम्ही ना तुम्ही त्याच्या त्या गाण्यांमध्येच इतकी इतकं मंत्रमुग्ध व्हाल तर ते घेऊन मग एक लोकधारा स्थापन झालं त्यामुळे आमच्या घरामध्ये सतत आता कोण माहिती आहे आमच्या घरामध्ये असं लाऊडस्पीकर लावलं आहे बाबा रियाला बस रिया बसले बसलं रियाजाला बसलेत असं कधीच चित्र नव्हतं पण जेव्हा कधी गप्पा निघायच्या तेव्हा त्या ते गाण्यांविषयी त्यांची त्यांची ही माझ्या कानावर पडत गेली ना की हे गाणं काय बाबांना ते गाणं खूप आवडायचं गजानन वाटवायचं वारा फोफा बला दर्या उसाळला माझ गत आता मला येत नाही एवढं पण बाबा अगदी शेवटी जाण्याच्या अगोदर म्हणजे माझ्यामध्ये एक अठ्ठ्याऐंशी एक, एक, एकोणनव्वद वर्षांचे hmm. असतील हळूहळू त्यांना अल्झमर झाला अल्झमरच्या अगोदरची एक स्टेज होती जेव्हा बाबा फक्त हा कसा ग बाई झाला कुणी ब बाई केला राधे तुझा सैल आंबाडा हे बाबा सतत गायचे hmm. सोना म्हणजे बघलं त्यांना आता त्यांची स्वतःची गाणी होती पण घायची ही गाणी अच्छा so, ती गाणी त्यांना ती आवडायची आणि त्याच्याबद्दल ते बोलायचे सो so, सेन्स म्युझिकचा तिकडून तिथून क्रिएट झाला पण मग इतका लोकसंगीताचा वारसा असून सुद्धा कॉमेडी जॉनर कडे येणं कसं झालं म्हणजे आम्हाला केदार शिंदे आठवतात ते अगब अरे गलगले निघाले आणि रे सही म्हणजे नाटक असो किंवा सिनेमा असो जास्त करून कॉमेडी मला असं वाटतं तुम्ही गंगाधर टिपरे पण प्रे एकदा त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे गंगाधर टिपरे विनोदी ती आ, स्पाइस ऑफ लाईफ होती म्हणजे जे घटना घडते त्याच्याबद्दल तुम्हाला चटकन हसू पण येईल आणि चटकन डोळ्यात पाणी पण येईल माझं काय झालं की मी असं काही विनोदी विनोदी नाहीये स्वतः म्हणजे मला तू आत्ता सांगितलंस की एक दोन विनोद सांगा तर मी अत्यंत वाईट विनोद सांगेन कारण मला ते नाही करता येत पण मला मी रमतो कुठे मला स्वतःला असं वाटतं की इतके प्रेशर्स आहेत ना लोकांचे यार मी काम करतो आहे आणि जर लोक दोन मिनटं हसून निघून जात आहेत आणि त्यावेळेस ते प्रेशर्स आहेत ना तर ते पुण्य आहे माझ्यासाठी तर ते पुण्य मला कमवायचं आहे तर या हेतूनेच मी पहिल्यापासून मी त्या तो जॉनर पकडला दुसरं मला स्वतःला असं वाटतं की प्रभावळकर म्हणतात की मी उत्तम लेखक आहे पण मला स्वतःला मी कधी लेखक म्हणून त्या रांगेत धरत नाही मला स्वतःला असं वाटतं मी विज्युअलायझर जास्त आहे hmm. मला अशक्य गोष्टी शक्य होताना आवडतात म्हणजे सैरेसई सई सही चार वेळा जर भरत जाधव हो दिसत असेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू राईट hmm. आणि इट इज डिफिकल्ट टू डिरेक्ट ऑल्सो hmm. सो ही गोष्ट मी का करू शकलो तर मला स्वतःला असं वाटतं की मला आवडते नट कोणी विचारलं तर मला सुपरमॅन स्पायडरमॅन बॅटमॅन हे मला आवडतात कारण ना ते अशक्य गोष्ट शक्य करतात आणि मग कुठे ना कुठेतरी त्याचा प्रभाव आपल्यावर असतो की अरे यांना जमतं आता मार्वल्सची सिरीज येते तेव्हा किंवा अव्हेंजरची सिरियल सिरीज येते तेव्हा मी जाऊन बघतो आणि मला जवतानाचं वाटतं असं काहीतरी जमलं पाहिजे यार आपल्याला आता ते मला जमणार नाही पण मग हे सुपर हिरोज मी माझे निर्माण करीन तर मग तुम्ही जेव्हा सैरेसई बघता तो सुपर हिरो आहे भरत जाधव की तो चार भूमिका करतो त्याच्या अगोदरचं एक नाटक मी तुर्मिमी नावाचं नाटक केलं होतं विजय चव्हाण भरत जाधव आणि अंकुश चौधरी होते जे आता परत रंगभूमीवर आलं आहे ज्याच्यात विजय चव्हाणांची भूमिका आता भरत जाधव करत आहेत त्याच्यात ते चौदा भूमिका करायचे आणि त्यात तीन रंगमंच होते जे फिरत होते hmm. त्यामुळे पहिल्या अंकामध्ये वीस वेळा रंगमंच फिरायचा आणि दुसऱ्या अंकामध्ये वीस वेळा रंगमंच फिरायचा सो so इट इज व्हेरी डिफिकल्ट टू व्हिज्युअल दिस hmm. आणि ते व्हिज्युअलाइज करण्याची शक्ती कदाचित माझ्यामध्ये परमेश्वराने किंवा स्वामींनी दिली असेल त्याबद्दल त्यांचे खूप आभार की मला ते सुचत जातं सो so, uh, तू म्हणशील की uh, मला ही कॉमेडी करावीशी वाटते तर ती मला मनापासून करावीशी वाटते ज्या क्षणी मला सिरियस करावं असं वाटलं त्या क्षणी मी सिरियस गोष्ट पण केली सांगली पण आपल्याकडे ना कधी कधी खंत मला अशी वाटते ना की आपल्याकडे खूप चौकटीत बसवण्याची सवय आहे लोकांना uh, म्हणजे काय की uh, नागराज मंजुळे ज्या फिल्म्स करतात ते तेच करू शकतात ते कधीच केदार शिंदे सारख्या फिल्म्स करणार नाहीत मग केदार शिंदे ज्या फिल्म्स करतात ते केदार शिंदे सारखेच ते कधीच रवी जाधव सारख्या फिल्म असं नसतं बरोबर मला ती मनापासून किंवा कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करणं मी सांगू का मी असा विचारच करत नाही आपण आपलं काम करायचं आणि ते खूप ऑनेस्टली करायचं आणि ते खूप मनापासून करायचं लोकांनी ठरवायचं ना हे चांगलं आहे की वाईट आहे आता महाराष्ट्र शाहीर बायोपिक माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म आहे ही मी कधीच बायोपिक केलेली नाही आणि त्यातही पिरियड ड्रामा तर अजिबातच केलेली नाही आहे पण मी ती मनापासून केलेली आहे आणि मला ती गोष्ट करावीशी वाटली तर इतकं सिम्पल लॉजिक आहे माझं कुठलाही आव आणायचा नाही जेवढं म्हणून आपल्याला सहज शक्य होईल आपल्या अखत्यारीत बसेल पण त्याच्यासाठी एक हजार टक्के प्रयत्न करायचे शंभर टक्के नाही मला ही गोष्ट येत नाही म्हटल्यानंतर आपण ती काय येत नाही याचा विचार करण्यापेक्षा ती आपल्याकडून कशी होईल याचा विचार करण्याची गरज आहे mm. आपल्याकडे ना ही काय येत नाही याच्या विचारामध्ये हरवणारी लोक आहेत सो ती करी करीन कशी याचा प्रयत्न करण्याची गरज आहे ना सो जस्ट बेस्ट पण म्हणजे तुमचे कॅरेक्टर्स त्यावरती मी येईन की आता श्रीयुत गंगाधर टिपरे यांच्यावरती आपण मगाशी बोललो तर शिर्या शलाका शेखर ही सगळी कॅरेक्टर्स अजूनही जिवंत वाटतात किंवा गलगले किंवा तो गोडगोजिरीवरती नाचणारा दामू ही कॅरेक्टर्स म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही कसा करता कारण इतके ती वर्षा लक्षात राहिलेली गंगाधर पूर्ण श्रेय प्रभावळकरांना बरोबर त्यांचं पुस्तक म्हणजे पुस्तक ते नंतर आलं आधी मी त्यांचे स्तंभलेखन वाचवायचो लोकसत्तामध्ये अनुदिनी नावाचं आठवड्यातून एकदा यायचं आणि मला का माहित नाही मला मनापासून असं वाटायचं की याच्यावर चांगली सिरियल होऊ शकते आणि मी प्रभावळकरांना विचारलं माझ्या डोक्यामध्ये खरं सांगू का तेव्हा त्यांचं हसवापसूवी नाटक जोरात होतं मला स्वतःला वाटत होतं ते पाचही रोल प्रभाळकरांनी करावेत पण ते टेक्निकली तेव्हा शक्य नव्हतं दोन हजार एक ची गोष्ट करतोय स्वप्न मोठी ना आपली <laughs> आपल्याला काहीतरी डायरेक्ट टायटनिकच करायचं असतं साधन <laughs> पण ते शक्य नव्हतं मग ही पाच कलावंत आम्ही एकत्र आणली मग राजन भिसे असतील शुभांगी गोखले असतील विकास कदम रेशमा नाईक आणि प्रभाळकर स्वतः ही सगळेचे सगळे कॅरेक्टर्स हे हे प्रभावळकरांचं देणं आहे सो so, आय हॅव जस्ट प्रेझेंटेड देम right. हां त्याच्यानंतर स्क्रीनप्ले लिखाण लिखाण होतो होतं ठाकूर त्याची डायलॉग्स लिहायचा आमची मेहनत ती होतीच hmm. पण मी कधी कधी हा विचार करतो तर आडातच नसतं तर पोहऱ्यात नसतं yeah. आलं तर हे सगळं प्रभोळकरांचं आहे राता राहिला बाकी आता समजा सहिरे सहीचा गलगलेचा विषय आता गलगले कॅरेक्टर आम्हाला भरतला पहिल्यांदा पुण्यात दिसलं तेव्हा तो ऑल द बेस्ट करत होता त्याच्या बाजूला ती व्यक्ती होती आणि ती मनातल्या मनात जे बोलायचं ते मोठ्याने बोलत होती हे गलगले गलगले चला चला आता उजवीकडे बघा गाडी आली गाडी आली गलगले मागे गल वा मागे असं तो बोलत बोलत तरी रस्ता क्रॉस केला आणि त्याच्या बाजूलाच भरत होता हे मी तुला सांगतोय त्र्याण्णव चौऱ्याण्णव च त्याच्यानंतर तो असं आपण बैठक बसते ना आपली सगळी मित्रमंडळी बसतात तर त्याला अशी चावी दिली ना की तो गलगले सादर करून दाखवायचा मग हळूहळू ते अठ्ठ्याण्णव वगैरेच्या नव्याण्णव साली मी भरतला सांगितलं की आयुष्यामध्ये आपण पहिला सिनेमा केला ना तर ही कॅरेक्टर आपण सिनेमात वापरायचं आप आता hmm. हे सिने आता तू कुठेच करू नकोस कोणालाच दाखवू नकोस काय आहे ते कॅरेक्टर म्हणून ते त्यांनी आपल्या तिजोरीत ठेवलं तिजोरीत म्हणजे बनात ठेवलं ते कॅरेक्टर दोन हजार दोन साली जेव्हा मी सही रेसई लिहायला घेतलं आणि ते भरतसाठीच लिहायला घेतलं तर मी नेहमीच हा विचार करतो की भरतसाठी किंवा कोणासाठीही करताना काम त्यांचे प्लस पॉईंट्स काय असतील ते लोकांसमोर यायला पाहिजे मायनस पॉईंट असतील ते थोडे झाकले गेले पाहिजेत पण प्लस पॉईंट काय हे काय करू शकतात तर भरत चार रोल्समध्ये जेव्हा माझ्या डोक्यात आला तेव्हा मला स्वतःला बनावसून वाटलं की त्यातला एक रोल हा गलगले असायला पाहिजे बिकॉज तो न चांगला प्ले करतो त्याच्यात आणि मग मी भरतला सांगितलं आणि भरत म्हणाला अरे आपलंच कॅरेक्टर आहे ना आपण करूया हे मग ते गलगले तिथे आलं त्याच्या अगोदर अठ्ठ्याण्णवला मी श्रीमंत दामोदरपंत हे नाटक खरं तर खरं तर लक्षामासाठी लिहिलं होतं लक्ष्मीकांत बेरडे यांसाठी त्यांनी मला विचारलं की तुझ्याकडे काही नाटक आहे का, का तर माझ्या डोक्यामध्ये मा ती कल्पना आली कशी तर मी ना माझी बायको प्रेग्नंट होती सणासाठीच आणि ती बाहेर गेली होती आणि मी एका घरामध्ये भाड्याने राहत होतो एक छोटीशी जागा होती आणि एक चौदा इंच टी व्ही होता माझ्याकडे तर रात्री आपण फिल्म्स बघत असताना एक इंग्लिश फिल्म लागली होती त्याच्यामध्ये एक उंच डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या कडेवर एक कडा आहे ती तिथे ना हिरो आणि विलन यांची फायटिंग चालू आहे okay. आणि दिवसाचा शॉट आहे hmm. आणि तो हिरो त्या विलन ढकलतो hmm. आणि विलन खाली पडतो तसा हिरो त्याला हात देतो आणि त्याला वर खेचतो तो विलन गयावया करायला लागतो की मला माफ कर मी परत असं करणार नाही वगैरे 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 टाईप्स काही म्हणून तो त्याला खेचतो वर आणि खेचल्यानंतर तो लात मारतो आणि हिरो आता खाली आहे आणि विलनच्या हातात आहे आणि असा शॉट आहे की जिथे तो त्याच्याकडे बघत असतो आणि तो विलन म्हणतो गुटबा आहे म्हणून त्या उंच कठड्यावरून ना तो असा हात सोडल्यानंतर खाली येताना दिसतो आणि मागे एक सूर्यास्त होतोय तो जसा खाली येतोय ना तसा सूर्यास्त होत जातो आणि सूर्य कम्प्लिटली अस्त झाल्यानंतर त्याचा पक्षामध्ये रूपांतर होतं तो पक्षी होतो आणि तो वर जातो आणि त्या विलनच्या इथे डोक्यावर चोच मारतो आणि विलन पडतो ओके ही गोष्ट मी फक्त बघितली मला असं वाटायला लागलं सध्याकाळी सहा नंतर एखाद्या माणसामध्ये जर फरक पडला तर काय होईल सो ना ती सुरुवात तिथून होती मग मी नेहमीच सांगतो की मला ना खूप चांगले मित्र त्या त्या वेळेस मिळाले मला अंकुश आणि भरत सारखी गोष्ट लोक मिळाली जेव्हा मला या कल्पना सुचत होत्या तेव्हा माझ्याकडे एक काय म्हणतात तुम्हाला समोर कोणतरी लागतं बाउन्सिंग बॅक लागते कोणतरी पाहिजे आपल्यासमोर मग भरत आला भरतला सांगितली कल्पना मग आम्ही बरत बोलत गेलो बोलत गेलो तर तू श्रीमंत दामोदर पंत बघशील ना तर त्याच्यामध्ये दामू जेव्हा श्रीमंत होतो आणि तो गणपत शांता वगैरे हा नावं घेतो ना ही भरतच्या आईवडिलांची नावं आहेत हा आणि तो अख्ख्या नाटकामध्ये भुसकाळ फोडीन गणपत वगैरे बोलतो इंटरव्हलला वडील आले भरतचे माझ्याकडे आणि मी गप्प होतो माझ्याकडे म्हणाले चांगला उद्धार गेला आमचा <laughs> तर मितका लाजलो होतो तेव्हा बट या सगळ्या गोष्टी घडल्या याला मी मला एकट्याला क्रेडिट देऊन उपयोगाचं दे नाही इट इज इट इज अ टीम वर्क कुठलीही गोष्ट आपली क्रिएटिव्ह असते ना ही एका माणसाची नसते त्याला खूप असंख्य हात माझा स्पॉट बॉय पण फार महत्त्वाचा असतो किंवा माझा बॅकस्टेज वर्कर पण फार महत्त्वाचा असतो साधी गोष्ट बघ आता मी तुला एकदम छोटंसं उदाहरण देतो सहिरे सई नाटक सुरू आहे आता सई कोणामुळे चालतंय तुला असं वाटतं भरत जाधव त्यांची ऍक्टिंग पूर्ण बघितली तर लाईट वाले लाईट नाही दिलं तर काय करेल तो ऑफकोर्स <laughs> सेटिंग वाले सेटच लावला नाही तर काय करेल तर ही खूप छोटी गोष्ट वाटते आपल्याला पण ही फार महत्वाची पडद्या मागचे कलाकार हा ऑब्व्हियसली पडदा देणार पडदाच नाही उघडला नाटक काय भरत जातो आतमध्ये सादर करणार आणि लोकांना दिसणार सो या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी काउंट होतात आणि मग ती कलाकृती तुम्हाला दिसते खरं खरं तुम्ही अंकुश सरांबद्दल आता बोललात तर अंकुश सरांबद्दल मला असं वाटतं की ये गो ते त्यांची अशी डॅपोर एंट्री बघितली आम्ही किंवा यंदा कर्तव्य आहे मधला एकदम साधा सोजवळ ते आता थेट महाराष्ट्र शाहीर म्हणजे इतका म्हणजे जो अंकुश चौधरी लोकांनी नाही बघितलाय तो तुम्ही बघितलाय कदाचित तर इतक्या वेगळ्या पद्धतीचं किंवा धाटणीचं काम त्यांच्याकडनं काढून घेणं कसं का जमलं मला स्वतःला असं वाटतं की इट्स लाईक अंकुश खूप सिन्सिअर नट आहे आणि तो डिरेक्टर ॲक्टर आहे त्यामुळे तुम्ही ती, ती, तुमसा तुमसा ती माती असते तुम्ही ती मूर्ती कशी घडवता त्याच्यावर अवलंबून असतं आता तुमचा साचा तुमचा हात आणि तुमची कलाकारी ती महत्त्वाची असते पण त्या मातीमध्ये पण गुणधर्म लागतो मी नुसतीच आपली कलाकारीवाली दाखवत राहिलो तर मातीत जर भुसभूषित असेल तर ती होणार नाही बट अंकुशला परत तेच आहे की आपल्याकडे एक गोष्ट घडली ना की चौकटीत टाकायची सवय अरे हा ना रोमॅन्टिक बॉय आहे हा ना ॲक्शन्स करू शकतो असं खूप होतं महाराष्ट्र शाहीरबद्दल मी नक्कीच सांगेन की ती गोष्ट मला फिल्म संपली लिहून म्हणजे दोन हजार हे मी काम सुरू केलं दोन हजार एकवीसला याचं स्क्रिप्ट रेडी झालं त्यानंतर मी बाबांचे एक दीड एक हजार फोटोज माझ्याकडे होते ते मी बघत होतो तर आमचा जो ओ पी आहे म्हणजे कॅमेरामॅन वासुदेव राणे त्यांनी मला रात्री फोन केला आणि म्हणाला की सर अंकुश सर कसे वाटतात या रोलला वाट तर मी म्हटलं की बघूया विचार करतो त्या रात्री मी ते फोटोग्राफ्स बघत होतो आताही मुलाखत संपल्यानंतर मी तुला ते फोटोग्राफ्स दाखवेन किंवा लोकांनाही जेव्हा फिल्म संपेल आणि शेवटचं जे स्क्रोल येतो तेव्हा जे शाहिरांचे फोटो दिसतील ओरिजिनल तेव्हा लोकही म्हणतील इतका इतकं करेक्ट कास्टिंग कसं का होऊ शकतं तर ते कास्टिंग बाबांनी करून घेतलं आहे म्हणजेच शाहिरांनी करून घेतलं आहे मी निमित्त आहे तर ही गोष्ट अशी जुळून येते ना ते सगळ्या गोष्ट डॉट्स जुळत असतात नेहमी तू मला श्रद्धाळू मान मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही पण मी श्रद्धाळू असं आहे की ना हे आपण कुठल्या तरी गोष्टीसाठी जन्माला आलेलो होतो आणि कोण कधी उपयोगी येईल आणि कोण काहीतरी कानात सांगून जाईल याला काही याला काही सायन्स नाही तर ते कोणीतरी आपल्याला सुचवतं आणि आपल्याला आई याचा विचारच नव्हता केला असं होतं आपलं कधीतरी तर हे खूप हे खूप हे खूप आपण एकमेकांना जॉईंट आहोत आणि ती ती कुठली कलाकृती असेल कुठलंही काम असेल एकटा मी उभा राहिलो आणि मी काम केलं असं कधीच नसतं आता जर कोणी तो विचार करत असेल तर मग ते लवकर त्या छत्र्या पण लवकर बंद होतील बरोबर महाराष्ट्र शाहीर करावं असं का वाटलं आणि मला दोन हजार पंधरा नंतर हळूहळू हो जाणवायला लागलं की शाहीर सावळे कुठेतरी ना फेड आऊट होत आहेत उद्या जर सणाच्या मुलांनी विचारलं की तुमचे पणजोबा काय करायचे सणाला तर सणा काय सांगणार किंवा मला विचारलं की आजोबा तुमचे आजोबा काय करायचे तर मी सांगायचं की असं करायचे तसे करायचे हो पण ते काय आहे कुठे दाखवा तर तर मला हळूहळू जाणवावं लागलं की ही गाणी आता विंचू जावला रिमिक्स झालं पण विंचू जावला कोणाचं हे माहीत नाही लोकांना आता जय जय महाराष्ट्र माझं राज्यगीत झालं यावर्षी त्यामुळे लोकांना कळलं की ते शाहीर सामळेंनी गायलं आहे श्रीनिवास खळेंनी संगीत केलंय आणि राजा भडेंनी लिहिलं आहे त्याच्या अगोदर जय जय महाराष्ट्र माझं माहिती आहे पण काय बाकीचं माहीत नाही या पिढीला तर महाराष्ट्र शाहीर मनामध्येच मला करावीशी वाटली कारण जर मी पुढच्या पन्नास वर्षामध्ये सणाच्या मुलांनी जर विचारलं की आपल्या आजोबांनी काय केलं म्हणजे तुझ्या वडिलांनी काय केलं तर तिला सांगण्यासारखी एक गोष्ट असायला पाहिजे की तु माझ्या वडिलांनी एक महाराष्ट्र शाहीर नावाची फिल्म केली अगोबाई जत्रा ह्या फिल्म्स होत राहतात अशा मी असंख्य फिल्म्स करू शकतो पंधरा फिल्म्स आल्या आहेत माझ्या सगळ्या एका तराजू आणि एक महाराष्ट्र शाहीर ह्याचं वजनच इतकं आहे ना जे मला 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 माहीत नाही मला किती झेपलं आहे पण मला ही गोष्ट करावीशी वाटली मी काहीतरी या जन्माला आल्याचं काहीतरी कारण आहे उद्या मी जर गेलो तर मग लोक एवढं सांगतील अरे ती महाराष्ट्र शाहीर फिल्म आहे ना ती गेदारशन शिंदेची होते सो तशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या माझ्याबद्दल पण एक तुम तुम्हाला एक काहीतरी एक ग्रेट काम लागतं हां म्हणजे मी काहीतरी देणं लागतो समाजाला मी जाताना काहीतरी समाजाला देऊन गेलो हे माझ्या आजोबांनी केलं मी काय केलं तर मी ही गोष्ट केली मी त्यांच्यासारखा लढा नाही देऊ शकत मी काहीतरी कुठल्या तरी एकदम टेरिफिक राजकीय किंवा सामाजिक प्रश्न हाताळून हाताळून गेल्या मला माहिती नाही पण मग ही तर गोष्ट मी माझ्या मनाप्रमाणे करू शकतो तर ती केली बरोबर शाहीर साबळेबद्दल तुम्ही खूप बोलताच नेहमी पण चारुशिला साबळे यांच्याबद्दल तुमची मावशी यांच्याबद्दल मला ऐकायला माझी मावशी एक तर ती तिने एम ए डान्स डान्समध्ये ती उत्तम अभिनेत्री हे सगळ्यांना माहितीच आहे पण मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की तिचं योगदान हे बाबांच्या आयुष्यातलं महत्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा माझी मावशी चारुशिला आणि वसुंधरा वसुंधराने लोकधारा लिहिलं चारुशिलाने ते अक्ख कोरिओग्राफ केलं ही दोघं नसती तर एक्झॅक्टली तू जेव्हा महाराष्ट्र शाहीर बघशील तेव्हा ती गोष्ट तुला प्रकर्षाने जाणवेल की यांचं योगदान शाहीर साबळांच्या आयुष्यामध्ये त्या मुमेंटला किती महत्त्वाचं होतं सो so, जे लोकांना दिसतंय जे लोकांना शाहीर दिसत आहे ते लोकधारानंतरचे दिसत आहेत म्हणजे आज जर लोकांना कळलं की शाहीर साबळे अरे ते महाराष्ट्राची लोकधारा ना काय कार्यक्रम होता त्यांचा पण महाराष्ट्राची लोकदार हे त्यांचं रिटायरमेंटचं आयुष्य होतं त्याच्या अगोदरचं चा त्यांचं आयुष्य फार महत्वाचं होतं आणि ते मला का जाणवलं माझा जन्म त्र्याहत्तरचा आहे माझी फिल्म एकोणीशे तेवीस ते एकोणीशे त्र्याऐंशी आहे एकोणीशे त्र्याऐंशी साली मी दहा वर्षाचा होतो जेव्हा माझी फिल्म संपते तेव्हा मी दहा वर्षाचा होतो लोकदारच्या पहिल्या प्रयोगाला ते उभे राहतात आणि माझी फिल्म संपते कारण त्याच्यानंतरचा कालखंड लोकांना माहिती आता त्या दहा वर्षाचं मी असताना मलाही शाहीर समोर माहीत नाहीत त्यामुळे माझा रिसर्च उलटा होता त्यामुळे मला ते इतकं इतके काहीतरी ग्रेट अद्भुत अलौकिक वाटत आहे की तीच लोकांना वाटणार आहे जेव्हा फिल्म बघतील बरोबर म्हणजे चित्रपटात जे आहे ते लोकधारेच्या आधीच त्यांचं काम आहे बरोबर पण तुमची सुरुवात लोकधारेपासूनच झाली सो लोकधारेविषयी अजून ऐकायला आवडेल लोकधारामध्ये एक तर काय वेळ तर मी चारुवंशीचं आणि वसुवंशीचं लग्न झाल्यानंतर तो अख्खाच्या अख्खा ग्रुप हँडल करण्याचं काम माझ्याकडे आलं मी फार काही फार वयाचं नव्हतो हो मी एक पंधरा सोळा वर्षांचा असेल एक टीम लीडर होण्याची एक इच्छा पहिल्यापासून होती किंवा मग ती सवय होती मी शाळेचा मुख्यमंत्री होतो मी शाळेत एन सी सीमध्ये सार्जंट होतो मग अशी तू बोललीस त्याप्रमाणे मी खरंच मला मिलिटरीमध्ये जायचं होतं माझी सातवीची परीक्षा संपल्यानंतर मी आठवी पासून मिलिटरी स्कूल ला कन्फर्म झालं होतं माझं ऍडमिशन त्या वेळेत काय झालं अचानक की लोकधारामध्ये जी मुलं काम करायची त्यांनी एक रात्रीच बंड केला आणि ते त्यांनी सांगितलं कळवलं बाबांना की उद्यापासून आम्ही प्रयोगाला येणार नाही तर सगळी मुलं बाकीची होती काही मुलं कमी पडत होती म्हणून मला म्हणाले की काहीतरी तुझं दोन महिन्यानंतर तुला जायचंय तर दोन महिन्यांसाठी तू लोकधरामध्ये ये पण त्यांनी तसं का केलं मुलांनी त्या काय असतील त्यांचे काही वेगळे मला पण ते त्या ते तेवढं काही तेवढं नॉलेज मला नाही मी आलो आणि मग मी रमलो आणि मग रमलो तो मग इथपर्यंत आलो <laughs> सो लोकधाराने मला काय दिलं तर मला एवढा सगळा अख्खा माझा करिअरचा ग्राफ दिला लोकधाराने मला काय दिलं तर मला अंकुश भरत संतोष पवार अरुण कदम राजेश शिंदे आमचा मित्र असे मित्र दिले ज्यांनी आमचं एक वेगळं दालन सुरू केलं की आम्ही एकांकिकेमध्ये आलो लोकधारा करतच होतो त्या पद्धतीने आम्ही एकांकिकेमध्ये आलो लोकधाराने मला उत्तम एक माझी मैत्रीण दिली आणि मग नंतर तीच माझी बायको झाली सो so, लोकधारा आयुष्यामध्ये माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि किस्से म्हणजे काय एक तुला गंमत सांगतो लोकधारामध्ये ना कोणीच सेलिब्रिटी नव्हते फक्त शाहीर सगळे सोडले तर आणि त्यातही आमचे आजोबा महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावामध्ये गेलो आमची बस लागली त्या बसमधून पहिला पाय असा बाबांचा खाली उतरला ना की अख्खं गाव चेवढी लोक आहेत ना ते शाहिरांना भेटायला यायचं आम्ही त्या खिडकीतून त्या गाडीच्या खिडकीतून बघायचो काय यार काय बाबांना ओळख आहे यार बरं तेव्हा चॅनल्स नव्हते तेव्हा सोशल मीडिया नव्हता एक दूरदर्शन एक रेडिओ या व्यतिरिक्त प्रसिद्धीचं सा कुठलंही साधन नाही वर्तमानपत्र म्हणजे लोकांच्या कानामध्ये किंवा मनामध्ये शाहिर सभळे किती रुजले असतील हे मला तिथेच पहिल्यांदा जाणवलं बरं मग ना आम प्रत्येकजण म्हणतो की अरे तुम्ही किती डाऊन टू अर्थ आहात कारण आमच्यावर संस्कार काय है माहिती ना आम्ही लोकदानाच्या प्रयोगाला गेलो तर आम आम्हीच पडदे लावायचो आणि विंगा लावायचो आणि हे कोण लावायचं तर स्वतः शाहीर सापळेल आणि ती रश्शी जी खेचायची आणि त्याची जी, जी गाठ मारायची ना मी ना व्हिज्युअल आजही माझ्या डोळ्यासमोर ते आहे की हाच माणूस जेव्हा गाडीतून उतरला तेव्हा इतकी लोकं जमली आणि हाच माणूस त्याच लोकांसमोर पडदे बांधतो सो आपल्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये तर या गोष्टी पण आपल्याला करता आल्या पाहिजेत आणि याची लाज नाही वाटत कामा आपल्याकडे काय होतं माहिती ना की जरा काही झालं की असे असे मान वर येते सगळ्यांच्या डी कसे असतो काय आहे काय नवीन उगाच विचारतात स्वतः तर काही नवीन करत नाहीत दुसऱ्यांना मात्र विचारतात काय नवीन असं जे असतं किंवा माझी प्रसिद्धीची व्याख्या काय आहे सिम्पल मी सेलिब्रिटी आहे हे माझ्या गल्लीत असून उपयोगाचं नाही माझ्या पवईमध्ये किंवा कुठे दादरमध्ये फिरलो आळी केदार शिंदे पॅरिसच्या विमानतळावर जर मी खाली उतरताना जर आरडाओरडा झाला ना केदार शिंदे केदार शिंदे तर मी प्रसिद्ध आहे तुम्ही तुमच्या गल्लीत प्रसिद्ध असून उपयोगाचं नाही सो हे जे दिसलं आहे ना मला बाबांचं ते खूप ग्रेट होतं सो हे लोकधाराचे हे किस्से होते ताठ माना मानानी जगणं म्हणजे काय मी तुला एक गंमत सांगतो त्याच्यातली आम्ही एक लातूरला काँग्रेस पक्षाचा एक शो करत होतो आणि तेव्हा शरद पवार काँग्रेस पक्षात होते दोन स्टेज बांधले होते इथे एक स्टेज आणि इथे एक स्टेज। दुपारी दोन वाजताचा शो लातूरला विलासराव देशमुखांनी तो ती सभा घेतली होती कच्चा खच मैदान भरलं होतं या स्टेजवर शाहीर सबळे उभे होते आणि गाणी गात होते कारण या स्टेजवर आता सभा सुरू होणार तर त्यांनी ते सभा सुरू झाली की बाबा निघून जायचे तर बाबा गात असताना तिथून आवाज यायला लागला आता थोड्याच वेळात शरदजी पवार यांचा आता आगमन बाबांनी गाणं थांबवलं आणि त्यांना सांगितलं एक तर तुम्ही बोला नाही तर मी गातो तर ते म्हणाले नाही 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 तुम्ही गा परत गायला सुरुवात झाल्यानंतर एक दोन गाणी झाल्यानंतर परत आवाज सुरू झाला आणि मग त्यांना दिसलं की गाड्या येत आहेत तोपर्यंत बाबांचा पारा चढला होता म्हणजे काय स्वाभिमान असतो बघा बाबा एवढे चिडले बाबांनी सगळ्यांना सांगितलं की पॅक करा सगळं सामान आपल्या इकडे थांबायचं तोपर्यंत अँबॅसेडर येऊन त्याच दुसऱ्या स्टेजच्या जवळ थांबली आम्ही खाणी उतरत असताना शरद पवार वर चढवते तोपर्यंत त्या अनाऊन्समेंटनी अनाऊन्सरनी जाहीर केलं आणि आता शाहीर महाराष्ट्र गीत गातील आणि स्टेजवर गीताला बाबा उभेच नव्हते तोपर्यंत शरद पवारांच्या कहाणी आलं आहे की शाहीर साबळे चिडलेले आहेत तर शरद पवारांनी निरोप पाठवला की काय झालं विचारा आणि त्यांना सांगा की महाराष्ट्र गीत गायला तर त्यांची माणसं आली बाबांना थांबवलं बाबा म्हणाले मला गायचंच नाही तीन वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला एक तर तुमचं बडबड सुरू करा नाही तर मी माझं गाणं थांबवतो गा गा। काहीतरी एक होऊ शकतं ना शरद पवारांची इच्छा आहे तुम्ही प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज महाराष्ट्र गीत गा तर बाबांना बाबा पण खूप मानतात शरद पवारांना तेव्हा म्हणजे बाबा होते तेव्हा मानायचंच ते बाबा म्हणाले ठीक आहे मी आपलं गाईन आणि बाहेर पडेल बाबा वर गेले काय आणि बाहेर पडले कोणाला ना भेटले नाहीत काय नाहीत काही नाही तिसऱ्या दिवशी जो अनाऊन्समेंट करणारा माणूस होता तो हातात पत्र माफीचं घेऊन आमच्या घरात हजर होता की हे पत्र आहे आणि माझी चूक झाली पवारसाहेबांनी मला जाम झाडलं आहे की मी आता ह्याच्या पुढे असं करणार नाही सो हा स्वाभिमान आहे आता हे जमू शकतं का मला तर मला नाही जमू शकत मला कसली भीती आहे मला कळत नाही पण मला नाही जपू शकत ही गोष्ट हा स्वाभिमान त्या माणसामध्ये तर ते हे सगळे संस्कार कुठे ना कुठेतरी कुठे ना कुठेतरी डोक्यात राहतात आणि मग म्हणजे आता या फिल्ममध्ये मा महाराष्ट्र शाहीरमध्ये यमा यशवंतराव चव्हाणांबरोबरचा सीन आहे तर तो सीन जेव्हा होतो सादर तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की एक कलावंत या या माणसाला म्हणजे जो राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे यशवंतरावजी चव्हाण त्यांना विनम्रपणे आपलं ठाम तत्व जे आहेत ही मांडतो आणि म्हणतो थँक्यू व्हेरी मच आणि निघून जातो हे काय हे करेज हे सोपं नाही आहे का, का। आपल्याला सतत भीती आपल्या कुटुंबाची आपल्या कामाची आपल्या ह्याची आपल्या त्याची त्यांना कसलीच भीती नव्हती हो तर हे कलावंत खूप खूपच कठीण आहेत असे तुम्ही आता यशवंतराव चव्हाणांचा शरद पवारांचा उल्लेख केला Uh, मला वाटतं बाळासाहेब ठाकरे म्हणजे राज ठाकरे असं म्हणाले होते की बाळासाहेबांना बाळ असे असं संबोधणाऱ्या काही लोकांपैकी शाहीर साबळे होते तर ठाकरे घराण्याशी काय ऋणानुबंद आहेत खूपच कारण आता तुम्ही जेव्हा मी, मी सगळे हे रिसर्च केला तर शिवसेना ही स्थापन करण्यामागे काही जी मंडळी होती त्याच्यामधलं प्रमुख नाव शाहीर साबळे होतं शिवसेना पक्षाचं मेंबर जो हो पहिला माणूस झाला ज्यांनी सही केली ना ती शाहीर साबळे आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या बोलीवर शिवसेना उभी राहिली ते नावाचं मुक्त नाट्य बाबांनी फक्त शिवसेनेच्या त्या विचारांसाठी लिहिलं बाबांना कुठल्या पक्षाचे नव्हते त्या विचारांचे होते आता शिवसेना उभी कशी राहिली की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उभी राहिली तर बाबांना ती पोटतिडकीने ती गोष्ट जाणवत होती की खरंच आपल्याला संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई मिळाली पण मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला आहे दोन हजार तेवीसलाही तीच गोष्ट आहे आपण ओरडतीच करतोय की मराठीला सिनेमाचे थिएटर्स मिळत नाहीत मराठी नाटकांकडे कोणाचं लक्ष नाही मी फक्त माझ्याबद्दल बोलतो आहे मग मराठी मुलांना रोजगार मिळत नाही पासून उद्योगधंदेमध्ये मराठी लोकांना पुढे काही मिळत नाही असं सगळ्या गोष्टींचे मराठी शाळांचे प्रॉब्लेम्स आहेत सगळं मराठी 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 अरे साधी गोष्ट दुकानावर पाटी लावण्यासाठी आपल्याला आंदोलन कर आंदोलन करावं लागतं याच्यासारखं दुर्दैव नाही आणि ते पण संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर इतक्या वर्षानंतर तर यासाठी शिवसेना उभी राहिली आणि त्याच्यामागे बाबांचं खूपच योगदान होतं आंधळतय वॉज वॉज अ ग्रेट थिंग फॉर शिवसेना किंवा आजही मी ती गाणी ऐकतो किंवा त्याचे शब्द ऐकतो की आता जसं एक गाणं त्यातलं असं होतं की तडा तडा फुटले आमच्या विजयाचे तडा ते फुटले आमच्या विजयाचे चौघडे मराठी पाऊल मागे पडे अरब पाहुणा घरात आला उंट तयाने आत दडपिला पाय सरुनी चार दिशेला मालकदारी रडे मराठी पावलं मागे पडे घरात आमुचा आमुची परवड परक्यांचे हा का नवसाचे बोकड आम्ही पुढे मराठी पाऊल मागे पडे किती किती शब्द आजही आपल्याला जिवारी लागतील ला असे आहे की मराठी असे आमुची माय बोली आहा आजती ती राजभाषा परी नो आणि खोली मराठी खरा वारसा आज आम्हा नसे मराठीच दमला उभारून इमला दुजापाई नमला हे झाले कसे मराठीच शाळा मराठीचं मेळा परंतु उमाळा कुणाला नसे किती कठीण आहे ना हे शब्द आणि आपल्याला फील होतात आपण मराठी माणूस असताना आपल्याला जाणवतं बरं त्यांचं तत्त्व काय होतं की करेक्ट होतं त्यांचं तत्त्व कोण आहे मराठी माणूस मराठी माणूस म्हणजे तो कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा असू नये जो या महाराष्ट्रावर मनापासून प्रेम करतो या महाराष्ट्राला आपलं मानतो तो, तो मराठी माणूस तर हा थॉटच मग किती गंमतशीर आहे सो so, हे सगळे संस्कार कुठे ना कुठेतरी माझ्यावर आहेत नुसतंच महाराष्ट्र शाहीरबद्दल नाही म्हणत आहे एकंदरीत मी जेव्हा जेव्हा माझं काम करतो तेव्हा ही सिन्सिअरिटी आहे ना भले मी विनोदी काम करत असेल पण तुम्ही माझं कुठलंही विनोदी काम करताना बघा मी खूप सिन्सिअरली काम केलेलं असतं ही सिन्सिअरिटी मला बाबांकडून मिळाली की कुठलंही असू दे काम हलकं काम असू दे आज मला एकही एकांकिका बसवायला बोलवलं ना तरी मी तिथे जाऊन खूप सिन्सिअरली एकांकिका बसवीन मला कधीच लाज वाटणार नाही अरे मी आता सिनेमाचं दिग्दर्शक झालो इतके सिनेमे मी केलेत इतक्या सिरियल्स केल्या आता मला परत एकांकिकाला असं नसतं तुम्हाला तुमचं काम हां ते मला मनापासून करावं असं वाटलं पाहिजे ते कुठलंही हलकं काम समजूच नाही ना मला काय वाटतं माहिती ना की आपण सगळे जी लोकं आपल्या आपल्या कामात असतो कधी कुठलं काम क्लिक होईल सांगू शकत बरोबर मी असाच विचार करतो की मी मनापासून केली ना महाराष्ट्र शाहीर ओके उद्या ती चुकून माकून सर्फिंग करताना स्टीव्हन्स स्पिल बघितली आणि त्याने सांगितलं आय वॉन्ट दिस बॉय जस्ट कॉल हेम तर मलाच बोलाव ना पण ते त्याच्यापर्यंत जाण्यासाठी तर प्रयत्न करूया बरं नाही गेलं तर दुःख नाहीच आहे पण झालं तर आनंदच आहे ना हा मोठा विचार कुठल्याही गोष्टींचा करायचा हे मी शिकलो राज ठाकरेंकडून आता दोन हजार दोन साली जेव्हा मी सहिरे सही केलं तेव्हा राज ठाकरे माझ्या आयुष्यामध्ये आले आणि मोठ्या भावासारखे आले आम... त्याच्यानंतर कुठलीही गोष्ट मी सादर करतात अगदी आत्ता महाराष्ट्र शाहीर करतोय तर त्याची इत्तमभूत माहिती त्यांना आहे मी काय करायला पाहिजे काही गोष्टी ते सांगतात mm. या पद्धतीचा सा विचार कर अशी फ्रेम पाहिजे ते उत्तम कलावंत आहे mm. ते उत्तम राजकारणी आहेत ते नेते आहेत हा एक वेगळा भाग आहे राज ठाकरेंचा पण ॲज अन आर्टिस्ट ही इज एक्स्ट्रॉर्डनरी त्यांना म्युझिकचा सेन्स अप्रतिम आहे त्यांना डिरेक्शनचा सेन्स अप्रतिम आहे त्यांना गोष्टीचा सेन्स अप्रतिम आहे त्यांना कलर स्कीमचा किंवा काय चित्र दिसायला पाहिजे याच्याबद्दलची त्यांची व्हिज्युअल्स अप्रतिम आहे सो ना तुमच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणीतरी एक फ्रेंड फिलॉसॉफर लागतो आणि गाईड लागतो तर माझ्यासाठी ती फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आहेत आणि राजसाहेबांबरोबरचे आमचे ऋणानुबंध हे त्यांनी आम्हाला नाटकापासून बघितलं आहे ना तर आज इथपर्यंत आल्यानंतरही ते आम्हाला सतत टोकत असतात आम्हाला सांगत असतात की हा विचार करायला पाहिजे तुम्ही तो विचार करायला पाहिजे म्हणजे ना मला नेहमी ते सांगायचे की केदार फिल्म आहे ती चित्रपट बोलपट नाही आहे फिल्म खूप बोलते तुमची तुम्ही जेव्हा चित्रपट दाखवाल तेव्हा गंमत येईल तर परवा दिवशी पण टीझरच्या वेळेस मी त्यांना म्हटलं की मला आता ही फिल्म तुम्हाला दाखवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट अशासाठी आहे की मनापासून मी चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आहे हां दोन चार ठिकाणी तुम्हाला वाटेल की मी चुकलो असेल पण दोन चार ठिकाणी चुकलो असेल आता जास्त चुकलो नाही राज ठाकरेंचा मला वाटतं अजून एक किस्सा आहे तो ऐकायला आवडेल हे एकमेव असे आहेत ज्यांनी सहिरे सई सही, बॅकस्टेजनी बघितलं बरेच वेळा सहिरे सई सही जेव्हा समोरून बघितलं तेव्हा एक मला वाटतं चार पाच वेळा त्यांनी बघितलं नाटक अच्छा आणि ते म्हणाले की मला इच्छा आहे नाटक मागून बघायची सो मी त्यांना म्हटलं की तुम्हाला तुम्हाला मागून दाखवायला हरकत नाही पण तुम्हाला पण धावावं लागेल त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही पण त्यांचे ते जेव्हा धावत होते त्यांची सुरक्षा अधिकारी पण धावत होते म्हटलं अहो कुठेतरी एकानेच धावायला पाहिजे ना ते धावले पाहिजे नाही तर तुम्ही धावा तर मग त्यांनी सांगितलं की सुरक्षा अधिकाऱ्याला तुम्ही जरा बाजूला जाऊन बसा तर लिटरली काय आहे की ते इथून भरत गेलाय आता तिथून येणार आहे मला माहिती आहे त्यामुळे मी त्यांचा हात पकडून तिथपर्यंत न्यायचो आणि ते बघायचे भरत इकडून येतो फर्स्ट हाफ झाल्यानंतर ते म्हणाले की धन्य बाबा सेकंड हाफ बघण्याची माझी हिंमत नाही हे इतकं कसं लक्षात राहतं तुमच्या की हे बॅकस्टेजवरून एक वेगळं नाटक खरं सांगतो सई रे सई बॅकस्टेजने एक वेगळं नाटक आहे पण म्हणजे थोडं उलगडून सांगा मला की त्यांना का धावावं लागलं कारण मला त्यांना कोणाला कारण भरत जर इकडून जाणार आहे तर तिकडून येणार आहे ना हे मलाच माहिती आहे त्यामुळे मी धावलो की भागे भागे ता ता ते माझ्या मागे धावायचे आणि बघायची ना त्यामुळे त्यांना तर धावत लागणार ना त्यांना कुठे माहिती या सगळ्या गोष्टी विज्युअली आपण जेव्हा समोरून बघतो नाटक तेव्हा इथून गेला आणि इथून आला हा ट्रॅव्हल तुम्हाला मागचा दिसत नाही ना बरोबर हा जो मागचा ट्रॅव्हल आहे हा जेव्हा बघायचा असतो तेव्हा भरतसारखंच तुम्हाला धावावं लागतं आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट मी भरतलाही म्हणतो बावीस वर्ष झाली आता नाटक मी त्याला कधी कधी म्हणतो की तुझ्या घरातले फॅनचं बटन लाईटचं बटन पण तुला पाठ नसेल पण सेटवरच्या कुठल्या गोष्टी कुठे येत नाही हे तुला पाठ आहे म्हणजे तुला कम्प्युटराईज काम करतोच आता म्हणजे तो स्पॉन्टेनिटी ठेवतो पण कम्प्युटराइज काम करतो तर तू कधीतरी म्हणजे अशी तुमची इच्छा झाली तर खरंच बघा सैरे सही हे मागून नाटक बघण्यासारखं आहे ते एक वेगळं नाटक आहे आम्ही केदार शिंदेबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आम्हाला असं एक जाणवतं की केदार शिंदेना नाटक जमलं का तर जमलं सिनेमा जमला का तर जमला आणि सिरियल्स जमल्या का तर जमल्या सगळंच जमवणं कसं काय जमलंय म्हणजे इतकं परफेक्शन आणि सगळं हिट झालंय प्रत्येक नाही हिटचा काही फॉर्म्युला नाही पण एकदम सोपं उदाहरण सांगतो जेव्हा मी नाटक करतो तेव्हा मी तीस फुटाचा विचार करतो ओके मी जेव्हा सिरियल करतो मी चौदा इंचा विचार करतो आजही काही कुटुंबांच्या घरामध्ये चौदा इंच टीव्ही आहेत राईट आणि मी जेव्हा सिनेमा करतो तेव्हा मी सेव्हन्टी एम एम चा विचार करतो तर तुमचा ते विचार असतो किंवा विजन असते ती त्या पद्धतीने तुम्हाला करायला लागते दुसरं आजपर्यंत कुठल्याही प्रामाणिक बोलबिडू काय इतकं चालतं मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही आज ते काही दहा लाख तुमचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तुमची ऑनेस्टी कळली आहे तुमचं प्रामाणिक जे काम आहे ते आवडलं आहे म्हणून ते लोकं बघतात जी गोष्ट प्रामाणिकपणे केलेली असती त्या गोष्टीकडे लोकं मनापासून येतात आणि मग त्यांना ती गोष्ट कळ आणि बरं त्याचा काही फॉर्म्युला नाही आहे म्हणजे सहिरे सई सही चाललं आहे म्हणून मी दुसरं नाटक करीन बरोबर ते चालेलच तेवढं याची गॅरंटी नाही मी प्रयत्न करीन पण ते सहिरेसई नाही होऊ शकत याची जाणीव आपल्याला ठेवायला पाहिजे मी भले प्रयत्न करीन सहिरेसई सही करण्यासारखा पण मग ते माझं नाटक सारखंच झालं पाहिजे असा विचार करून करण्याची गरज नाही माझं नाटक चांगलं झालं पाहिजे सहिरेसई करणं हे प्रेक्षकांचं काम आहे सो so, कुठलीही गोष्ट करताना तुम्ही खूप ऑनेस्टली करा तुम्हाला मनापासून ती गोष्ट करू द्या ते लोकांपर्यंत पोहोच so, सरा सो सरांनी आत्ता खूप त्यांच्या चित्रपटाविषयी किंवा त्यांच्या आधीच्या कारकिर्दीविषयी शाहीर साबळेंविषयी असं खूप काही सांगितलंय आहे सो so, आम्हालासुद्धा उत्सुकता लागलीच आहे पिक्चर बघण्याची आणि तुम्ही सुद्धा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका